मी सैया सफर सोबत आपण पाहत आहात तेजवाता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मडी येथील कुमारी श्रेया सूरज साळवे वय 3 वर्ष, केळवंडी येथील सक्षम गणेश अठरे वय 8 वर्ष आणि शिरापूर येथील सार्थक संजय बुधवंत वय 4 या तिन्ही बालकांना नरभक्षक बिबट्या वाघाने 15 दिवसाच्या अंतराने ठार केले आहे. पण वन परिक्षेत्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी कामात कुचराई करून सामान्य जनतेस वेठीस धरले आहे असा आरोप भाजपाचे कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास आदिवासी ऊर्जा मंत्री यांनी शिरापूर येथील बुधवंत कुटुंबाला जाऊन बिबट्या वाघाच्या हल्ल्यातमय झालेल्या सार्थक बुधवंत याच्या कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन केले. त्यावेळी प्रक्षोभक झालेल्या जमावाला शांत करण्यासाठी नामदार तनपुरे यांनी वन खात्याच्या 30 गाव पाथर्डी येथील वन अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेऊन कानपिचक्या दिल्या. बिबट्याच्या हल्ल्यातमय झालेल्या कुटुंबास मदत जाहीर केली तसेच बिबट्याला पकडण्याचे वन अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. यासाठी यावल जळगाव नाशिक पथकाला पाचारण करून ट्रॅप कॅमेरे पिंजरे लावण्यात आले आहेत. अहमदनगर येथील उपवन संरक्षक आदर्श रेड्डी यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी सापळे लावले आहेत. पाथर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी रात्रभर बिबट्याने पळून नेलेला सार्थकचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले. नामदार तनपुरे यांच्या समेत विजय टापरे, नारायण नजन, अतुल बनकर, सुनील लवांडे, भाऊसाहेब लवांडे, रांधवणे, मरकड, बाबासाहेब बुधवंत हे उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील नजन, पाथर्डी, अहमदनगर. काही लोक असतात ती परत त्याच्या विरोधात देखील असतात, त्यामुळे योग्य ती प्रक्रिया करून ते देखील नरभक्षक ठरवण्याची प्रक्रिया देखील चालू करतील असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. पण त्याच्या अगोदर देखील आता यांची नाशिकची एक टीम आलेली आहे. मी लिमये साहेबांशी बोललो, एवढ्यावर आमचं भागणार नाही. आणखीन औरंगाबादवरून देखील ते आपल्याला आणखीन टीम देणार आहेत. अजून जे आपण अतिरिक्त टीम देखील आज आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवणार आहेत. आणि रेड्डी साहेब, या ठिकाणी आता तुम्ही म्हणता कालपासून आहेत, मला माहीत नाही जास्त काय, परंतु या बिबट्याचा निकाल लावल्याशिवाय आपण हे लोकेशन सोडायचं नाही. दुसरे जे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत नाशिकवरून, त्यांना देखील कुठे आहेत ते आपण देखील आपण देखील नेमणूक आहे. इथं या बिबट्याचं तुम्ही आता ट्रँक्युलायझेशन, तुमचे 3 युनिट आहेत. आम्हाला आणखीन आता चौथा या ठिकाणी आमचा लेकरू जाण्याच्या अगोदर या बिबट्याचा तुम्ही काय कार्यक्रम करायचा तुमच्या ह्याच्यात तो लावल्याशिवाय आपण दोघांनी इथून हलता कामा नाही, स्टेशन सोडता कामा नाही, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि आता नाशिकचे आपले अधिकारी आलेले आहेत तिथं, आणखीन तेवढ्यांनी पण मला ते ट्रँक्युलायझेशनचे 3 टीम आहेत, तेवढ्यांनी पण काय पकडणार नाही. अजून इथं परिस्थिती आहे. शांत राहा ना, शांत राहा ना. हां हां ओके. हां संकेत माहित नाही, आणखी यांनाच माहित नाही, डिक्लेअर करावी संकेत. खाली बस आधी खाली सगळे खाली बस. लेकरांचे असे जीव जाणार असते ही अत्यंत मोठी आणि आमच्या सर्वांसाठी मोठी वेदनादायी गोष्ट आहे.
आणि ठीक आहे तर वन्य प्राण्यांचं काय विषय असतील कायदे असतील, पण शेवटी आमच्या लेकरा बाळांची पण जीव तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि म्हणून दोन घटना झाल्यानंतर खरं याच्यावरती मोठं बल आणून कारवाई होणं अपेक्षित होतं, परंतु आता मात्र तिसरी घटना झाल्यानंतर वन विभाग या ठिकाणी जागा झाल्यानंतर दिसतोय ते यामध्ये जे कोण अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर देखील कडक कारवाई त्यांनी संकेत या ठिकाणी सूचना दिलेली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन काही अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचं म्हणणं आहे की असंवेदनशीलता दाखवली, काही तांत्रिक कारण दाखवली, अशा विषयामध्ये तांत्रिक बाबीकडून पळवाट काढणं हे काय योग्य नाही आणि त्यामुळे या घटनेची देखील मी चौकशी करायची सांगितलेली आहे. त्याची योग्य ती चौकशी होऊन कोण हलगर्जीपणा केलेले अधिकारी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. आणि आता या बिबट्यांना पकडण्याकरता जे जे काही करणं शक्य आहे आपण नाशिकवरनं पण टीम आलेले, मी आणखीन सांगून विनय साहेबांना सांगून औरंगाबादची देखील आणखीन एक टीम मागवलेली आहे. ट्रँक्युलायझरची 3 युनिट अजून संध्याकाळपर्यंत आणखीन युनिट त्या ठिकाणी दाखल होती. आणि हा जर 3 मुलांना या बिबट्यांनी जर मारलेला असेल तर एक कमिटी असेल, त्या कमिटी पुढं हा निरभक्षक ठरवण्याकरता जी काही प्रक्रिया करावी लागते ती प्रक्रिया देखील केली पाहिजे असं मी आता थोड्या वेळापूर्वी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी देखील मला तसं आश्वासित केलेलं की आपण ती प्रक्रिया करूया. दुसरा प्रश्न असा आहे की गेल्या 7 दिवसापासून पाथर्डी शहर वनक्षेत्रामध्ये सगळ्या सूचना दिल्या होत्या, निवेदन दिले असं असताना अधिकारी दाखल राहिल्यामुळंच या ठिकाणी या 3 बालकांचा मृत्यू झाला आहे आणि आता संवेदनशील असलेला हा पाथर्डी तालुका याच्यामध्ये आपल्याला एमटी डिपार्टमेंटचे लोक त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यालयामध्ये होते असा आरोप त्या ठिकाणी केला जातो. आपण काय सांगाल कारण आपण सरकार तुम्ही तेच सांगितलं अशी जर कोणी असंवेदनशीलता लहान लेकरांचे जीव गेल्यावर जर कोणी दाखवत असेल सहन करणार नाही असं कुठल्याची व्यवस्थित चौकशी करून त्या अधिकाऱ्यांमध्ये आपण योग्य ती कारवाई निश्चितपणे करणार. पाथर्डी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असे पण गंभीर आरोप झाले, आतापर्यंत कुठलाही ठोस कारवाई या सुद्धा तक्रारी प्राप्त झाली. आपण ते आज आता पाथर्डीचा विषय मी यांना शांती व्यवस्थित योग्य ती कारवाई करेन, पण आजचा संवेदनशील विषय मला गरजेचा बसून आपल्याला इथं रानावनात यांना फिरावं लागतं, आपल्याला ऑफिसमध्ये बसणाऱ्या माणसांना ह्यांच्या काय भावना आहेत या खरं लक्षात आल्या पाहिजेत. आणि तिसरी घटना घडताना असताना पहिली घटना मला वाटतं मडी आणि मानव विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगणं की हे लहान लहान मुलांचे जीव आहेत, आमची पण सरळ लेकरं बाळांचे आमचे पण जीव आहेत, शहरातली लोक बसतात बिल्डिंग मध्ये पण आम्ही पण रानावनात राहणारे लोक आहेत, आमचे पण जीव आहेत, आमच्याही जीवाचं काहीतरी मोल असावं. दोन जेव्हा बळी जातात त्यानंतर जेवढ्या प्रकारे यंत्रणा खरं व्हायला पाहिजे तेवढी झाले दिसत नाही इथं पेंडी साहेब. आणि म्हणून कालचा जो प्रकार घडला कुठले अधिकारी जर काय दारू पिऊन असतील नाही जर काय 353 आमच्यावर जर दाखल होत असेल तर मी आता त्यांच्या वरिष्ठ यांना पण यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो या सगळ्या प्रकरणाची व्यवस्थितपणे चौकशी होईल आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई देखील होणार आहे. याबद्दल कुणी अधिकाऱ्यांनी भ्रमात राहू नये की काय होणार नाही काय, शेवटी जनता आहे म्हणून सगळं आहे. आमचे जीव आमच्या पोराबाळाचे जीव पण तेवढेच महत्वाचे आहेत, कुठल्याही अधिकाऱ्याची नोकरीच्या पेक्षा जास्त महत्वाची नाही. आम्ही याच्यामध्ये वरिष्ठ लेवलला चौकशी होईल, कोणी अधिकारी दोषी असेल कोण दारू पिऊन जर असंवेदनशीलता दाखवली असेल तर निश्चित प्रकारे कठोरातली कठोर कारवाई त्याच्यावरती होईल, याच्या बाबतीत कुठली शंका आपण बाळगू नका. हे झालं आता अधिकाऱ्यांवरती कारवाईचा विषय. आपला दुसरा विषय की आता हा बिबट्या एक तर जिवंत किंवा मृत काहीतरी आम्हाला त्या ठिकाणी याचा कार्यक्रम झालेला पाहिजे. जे काय आता ठीक आहे आता ह्याच्यातले कायदे थोडे अवघड आहेत, केंद्र सरकारने केलेले बरेचसे कायदे त्याच्यामध्ये इतकं सोपं देखील नसलं तरी देखील मी आज त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आता बोललोय, म्हटलं 3-3 जर जीव जात असतील तर या बिबट्याला काहीतरी नरभक्षक डिक्लेअर करण्याची जी काही प्रोसिजर आहे ती आपण चालू करा. त्यांनी मला सांगितलं ती आपण त्या ठिकाणी चालू करू आणि त्याच्या अगोदर देखील ती प्रक्रियेला थोडासा कायदेशीर प्रक्रिया असते किचकट असते तरी देखील आतापर्यंत एवढ्या आपल्या भागात नगर जिल्ह्यात अशी प्रक्रिया कुठे झालेली नाही. तरी देखील मी लिमाय साहेब म्हणून यांचे वरिष्ठ आहेत त्यांना बोललो की 3-3 जीव जर आपण जाणार असतील आणखीन जीव जायची वाट बघायची कायला नरभक्षक ठरवायची कारवाई चालू करायची असं मी स्पष्ट बोललेलो आहे. त्यांनी देखील मला सांगितलंय की त्यांनी ती जी त्याला बरीचशी प्रक्रिया असते एवढं सोपं तो विषय